भारताचे खरे खलनायक आहेत अशी टीका गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलेली आहे. मुंडे जातीच्या राजकारणाने जनतेमध्ये वाद घालण्याचं काम करतायत असंही या ठिकाणी आर आर आबांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूरला गेलं तरी आता महाराष्ट्राचा गृहमंत्री व्हावं वाटतं, पुण्याला गेलं तर देशाचा कृषीमंत्री व्हावं वाटतं, औरंगाबाद झालं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं वाटतं. आता खरं तर यांनी माणसोच्या तज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जातीपातीच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने जर खत पाणी घालण्याचं काम कोणी केलं असेल तर ते गोपीनाथ मुंडेंनी केलं. ते स्वतः नायक समजतायत पण महाराष्ट्राच्या राजकारणातला खरा खलनायक जर कोण असेल तर ते गोपीनाथ मुंडे आहे. वळतो पुढच्या बातमीकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे